नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग नमत असो। भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग नमत असो। आज आपण चिंतनाला घेतलेला अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा तीन चरणाचा पण आध्यात्मिक रसाचा परिपूर्ण असा अभंग आहे। श्री गुरु शिष्याला नेमकं काय देतात आणि ते शिष्याने कसं अंगीकार करायचा असतो हा प्रश्नोत्तराचा भाग ह्या अभंगामधून वर्णन केलं आहे। अभंगाचे शब्द याप्रमाणे आहेत। माऊली ज्ञानेश्वर महाराज लिहितात, सांगतात, विश्रांतीचे स्थान कोण रूप आम्हा, विश्रांतीचे स्थान कोण रूप आम्हा, ऐसा हा महिमा सांगा स्वामी, ऐसा हा महिमा सांगा स्वामी। चित्त नेई चित्ता चेत नेई तत्वा, चित्त नेई चित्ता चेत नेई तत्वा, कर्म परत्वा हरवी रया, कर्म परत्वा हरवी रया। हे तत्व सांगे ज्ञानदेवा निवृत्ती, हे तत्व सांगे ज्ञानदेवा निवृत्ती, संसार पुढती नाही बाप्पा, संसार पुढती नाही बाप्पा। विश्रांतीचे स्थान कोण रूप आम्हा, ऐसा हा महिमा सांगा स्वामी। अत्यंत वेगळ्या प्रकारचा अभंग आज आपण चिंतनासाठी घेतलेला आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे ज्ञानेश्वर महाराजांनी साधनेची परिपूर्ण पाठ घेतला। आपल्या सर्वांना कल्पना आहे की निवृत्तीनाथ महाराज हे नाथ संप्रदायातले नाथ आहेत। आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष ओळला गहिनीप्रती, गहिनी प्रसादे निवृत्तीदातार, ज्ञानदेवा सारच उजविले, ही गुरुपरंपरा आहे। ब्रह्मगिरीच्या पर्वतावरती म्हणजे नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वराच्या पर्वतावरती निवृत्तीनाथ आणि ही चारी भावंडं गेली असताना निवृत्तीनाथ अचानकपणे हरवले। सापडेनाथ माऊली आणि बाकी दोन्ही भावंडं व्याकुळ झाले तर शोधताना, पण निवृत्तीनाथांचा काही काळापर्यंत शोध लागला नाही। निवृत्तीनाथ जंगलामध्ये गेले असताना त्यांच्याकडे समोर प्रचंड मोठा वाघ आला आणि त्यांनी डरकाळी फोडली। निवृत्तीनाथ लहान वयाचे होते, भयभीतून इकडे तिकडे पळायला लागले, तर ते पळता पळता एका गुहेपाशी गेले आणि त्यावेळेस त्यांना गुहेतून दिव्य प्रकारचा प्रकाश येताना दिसला। त्यांनी त्या गुहेमध्ये प्रवेश केला, त्या वाघाने त्या गुहेमध्ये प्रवेश केला नाही, तो वाघ दारातच थांबला। निवृत्तीनाथ महाराज आत गेल्यानंतर त्यांनी बघितलं की तिथे दोन मोठ्या समया तेवत आहेत आणि तेथे एक योगी ध्यान लावून बसले आहेत आणि ते गहिनीनाथ होते। गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आपला परिचय दिला आणि माझ्याकडे येण्यासाठीच मी मुद्दामून ही योजना केली होती म्हणून सांगितलं। निवृत्तीनाथांनी अत्यंत अल्पावधीमध्ये गहिनीनाथांच्याकडून सगळ्या प्रकारचं ज्ञान घेतलं आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गोरक्षवळला गहिनीप्रती गहिनीप्रसाद निवृत्ती दातार हे सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पुन्हा ज्यावेळेला भावंडांच्याकडे आले त्यावेळेला भावंडांनी आपण कुठे होता दादा विचारलं, आपली वस्त्र बदललेली आहेत, आपण नाथ वस्त्र परिधान केलेली आहेत। मग त्यावेळेला हा सगळा इतिहास निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितला आणि त्याच्यानंतर नाथ संप्रदायातली अलौकिक दीक्षा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिली। ज्ञानेश्वर महाराजांच्याकडनं काही साधना करवून घेतली आणि साधना करून परिपूर्ण झाल्यानंतर फार मोठ्या आनंदाच्या अवस्थेला ज्ञानेश्वर महाराज पोहोचले आणि ज्ञानेश्वर महाराजांना नंतर आज्ञा केली की हे दिव्य ज्ञान तू तुझ्या सोप्या भाषेमध्ये सगळ्या जगताला दे, सगळं जगत या ज्ञानाने परिपूर्ण तृप्त करून टाक आणि हा जो सगळा अध्यात्माचा वसा आहे या वशाला आता भागवत धर्मामध्ये परिणित करा। भागवतामध्ये वर्णन केल्याप्रमाणे कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनावात अनुसृत स्वभावात करोमी यद्य सकल स्परस्मैन नारायणा इति समर्पयामी। या भागवत धर्माच्या उक्तीप्रमाणे हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते आता जगताला तुम्ही शिकवा, तेव्हा
ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे ते कार्याला प्रारंभ केला. हे सगळं करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी संसारी जनांना भगवंताकडे जाण्याचा आणि भगवंताला प्राप्त करण्याचा सोपा मार्ग कोणता आहे या विषयाकडे त्यांनी खरं पहिल्यांदा लक्ष घेतलं, स्वतःचं वेधून घेतलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या दृष्टिकोनातून प्रश्न आपल्या श्री गुरुरायांना निवृत्तीनाथ महाराजांना त्यांनी विचारला. आणि त्या प्रश्नावरती निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराज विचारतात, विश्रांतीचे स्थान कोण रूप आम्हा ऐसा हा महिमा सांगा स्वामी. या जीवाला खरी विश्रांती कुठं मिळते? वास्तवामध्ये या संसारामध्ये अडकलेला जीव हा कर्मामध्ये इतका गुरफटून गेला की कर्मानुबंधीनी मनुष्य लोके या गीता वचनाप्रमाणे कर्मामध्ये कार्यामध्ये आणि आपल्याच मनाच्या उलटसुलट अशा भावनांच्या मध्ये अडकलेला आहे. कितीही प्रयत्न केला या संसारामध्ये श्रांत जीवांना नेमकी विश्रांती कशामुळे मिळेल किंवा यांच्या विश्रांतीचं नेमकं स्थान कोणतं आहे हे कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा, अशी विनंती माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरुरायांना केली. ते म्हणतात, विश्रांतीचे स्थान कोण रूप आम्हा ऐसा हा महिमा सांगा स्वामी. ऋतुरायांना विचारतात की गुरुराया, खरंच या जगात विश्रांतीचं कोणत्या रूपाचं स्थान आहे, त्याचा महिमा नेमका काय आहे हे मला कृपा करून सांगा. जसं रामरक्षेमध्ये म्हटलं की आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिराम स्त्री लोकानंद राम श्रीमान सनप्रभू, तर रामरायाच्या चरणाची खरी विश्रांती आहे किंबहुना जीवाला खरी विश्रांती भगवंतांच्या चरणाशी प्राप्त होते. अखंड आपण संत चरणाचा आश्रय घ्यावा किंवा भगवत चरणाचा आश्रय घ्यावा, पण हा भागवत धर्म लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून त्यांनी मुद्दामून एक वेगळा अलौकिक प्रश्न केला की विश्रांतीचे स्थानाचं वर्णन करून सांग की कुठं मनुष्य पोचल्यानंतर त्याला जीवाला खरी विश्रांती मिळते किंवा या परिते विश्रांती न मिळे जीवा. हे जे तुकोबाराय म्हणतात की एका पंढरीला गेल्याशिवाय किंवा भगवंतापाशी गेल्याशिवाय जीवाला विश्रांती मिळत नाही. मग हे नेमकं तत्त्व काय आहे, हे विश्रांती काय आहे याबद्दल विचारणा केली. विश्रांत शब्दामध्ये श्रांत म्हणजे थकलेला, संसारामध्ये होरपळलेला, थकलेला किंवा संसाराच्या गाड्यामध्ये अडकलेला, संसाराच्या विचारांच्यामध्ये संसाराच्या विषयांच्यामध्ये अडकलेला जीव म्हणजे श्रांत जीव. आणि विश्रांती या शब्दाचा अर्थ की या सगळ्यापासून मुक्तता होऊन शांतपणे एका जागी त्याला स्थिरता प्राप्त होणे. मग कशामुळे होतं, कसं होतं हे ज्याला विचारणा केली की असे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना याचं रहस्य सांगितलं. हे नाथ संप्रदायातलं रहस्य असल्या कारणामुळे शब्द अत्यंत थोडे परंतु आशय फार गहन असा आहे. नाथ गुरुदेवाने सांगितलं, निवृत्तीनाथ म्हणतात की चित्त नेई चित्ता चेत नेई तत्वा कर्म परतत्वा हरवी रया. अभंगाच्या दुसऱ्या चरणात याबद्दलचं रहस्य सांगितलं की चित्त नेई चित्ता. त्यांनी सांगितलं की निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञानदेवा, आपलं चित्त जे आहे ना हे नेहमी विषयांच्याकडे जात असतं आणि ते चित्तामध्ये विषयांच्या शिवाय अन्य कोणतंही चिंतन नसतं. आपण प्रवचनात आहोत, कीर्तनात आहोत, सत्संगामध्ये आहोत, काही पोथी वाचतोय, काही पुराण वाचतोय, काही काळाबरोबर चित्त तिथे एकरूप होतं, पण त्या चित्ताला अनेक व्यवधानं असतात. एखादा व्यवधानातून बाहेर पडला असा एखादाच आहे, पण बाकी सगळेजण जे आहेत ते त्याच्यामध्ये अडकलेले असतात. काही काही लोक स्वतःला अष्टावधानी समजतात, म्हणजे एका वेळेला आठ प्रकारात आठ दिशांनी जरी प्रश्न आले तरी मी उत्तर देऊ शकतो असं समजतात. या लोकांचं चित्त नेहमी कायम सुदर्शन चक्राप्रमाणे गरगर 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 फिरत असतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या सद्गुरुरायांनी दिलेली कल्पना फार मोठी तत्व सांगितलं की हे विषयाकडे जाणारं जे चित्त आहे हे चित्त परमात्म्याकडे घेऊन जाण्याचा तू अभ्यास कर. आणि हे सगळ्यात मोठं रहस्य आहे. विषयाकडे जाणारं चित्त आपण परमात्म्याकडे देण्याचा अभ्यास केला पाहिजे. चेत नाही तत्वा, जे एक तत्व आहे, एक तत्व म्हणजे एको विष्णू महद्भूतम पृथक भूतान्य नेकशा त्रीन लोकांबापे भुंगताना भुंगते विषभुक भेया. की जे एक तत्व म्हणजे संपूर्ण परमात्मा सर्व सृष्टीमध्ये सर्व जगतामध्ये चर आणि आचरामध्ये जड आणि चैतन्यामध्ये चैतन्यामध्ये भरून उरलेलं आहे. तर तुझं चित्त तू त्या चैतन्याकडे घेऊन जा. चैतन्य ही तत्वा, त्या परमात्म तत्वाकडे तू चैतन्य घेऊन जा.
आणि ते परमात्मतत्वाकडे चैतन्य नेल्यानंतर तुला विश्रांतीचा अनुभव येईल. एकच गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण सातत्याने भगवंतांचं चिंतन करतो त्यावेळेला आपोआपच विषयाची निवृत्ती होते. पण ज्या वेळेला चित्तामध्ये विषयाचं स्मरण होतं त्यावेळेला त्या विषयाचं स्मरण झाल्यानंतर एकातून एक वात लागावी आणि अनेक फटाके फुटावेत तसं चित्तामध्ये विषयांचा गोंधळ किंवा काहूर मासतं. पण ज्याला भगवंताकडे येऊन जातं त्यावेळेला ते भगवंत आपोआप त्या व्यक्तीला त्या मनाला शांत करतात. एका ठिकाणी शंकराचार्य म्हटलं की समुद्र तरंगा क्वचन समुद्र नका रंगा. समुद्र हा लाटांचा आणि लाटा या समुद्राच्या आहेत ते कलाबाधित सत्य आहे. समुद्राच्या कधीही लाटा शांत होणार नाहीत आणि या लाटा कधीच थांबणार नाहीत. मग आपल्याला समुद्र शांत करता येणं अशक्य आहे. मग काय करावं? समुद्रातलं थोडं पाणी बादलीत घ्यावं, भांड्यात घ्यावं, ते शांत होतं. तसं आपलं सूक्ष्मामध्ये नजर न्यावी, सूक्ष्म असल्या परमात्म्याकडे आपलं चित्त न्यावं आणि त्यावेळेला हे ज्ञानदेवा हे ज्ञानेश्वरा चित्त हे विषयाकडे जात असतं. ते चित्त जेव्हा परमात्म्याकडे नेलंस तर परमात्म्याच्या ठिकाणी सर्व कर्म लय पावतात. या न्यायाप्रमाणे तुझ्या चित्ताला विश्रांती प्राप्त होईल. परमात्म्याच्या ठिकाणी सर्व कर्मे हे लय पावत असतात. ज्याप्रमाणे आकाशातून पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब हा अंतिमतः समुद्राला मिळत असतो तसं प्रत्येक कर्म ही शेवटी अंतिमतः भगवंताकडे जातात. मग त्याच्यामध्ये स्वधर्म कर्म आचरण पूजा ही सर्वात श्रेष्ठ पूजा आहे. मग ती केली तर अधिक विश्रांती जीवाला प्राप्त होते. आणि म्हणून आपण आपलं चित्त भगवंताच्या नामात, भगवंतांच्या रूपात, भगवंतांच्या गुणात, भगवंतांच्या लीलेमध्ये एकरूप करावं आणि ते एकरूप करून आपण भगवंतांच्या ठाई आपलं मन रममाण करावं. याप्रमाणे जो कोणी आपलं मन रममाण करतो, ज्ञानेश्वर महाराज लिहितात की कर्म परत्वा हरवी रया, त्यावेळेला तो कर्माच्या दोषाला किंवा कर्माच्या त्रासाला किंवा मनातल्या वादळाला त्याच क्षणी शांत करतो. हे वादळ शांत व्हायला वेळ लागत नाही. फक्त तुम्ही तुमचं चित्त हे जे चेत आहे ते नयी तत्वा म्हणजे ते चित्त त्या परमात्मतत्वाशी एकरूप करा. हे ज्याला सांगितलं त्याला महर्षी महाराजांना मोठा आनंद झाला. आणि त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज पुढचं वाक्य सांगतात, हे तत्व सांगे ज्ञानदेवा निवृत्ती. हे रहस्यमय तत्व जे आहे ते ज्ञानदेवेश्वर महाराजांना निवृत्तीनाथाने सांगितलं. आणि संसार पुढती नाही बाप्पा, जर ह्याप्रमाणे परमात्मतत्वाच्या ठिकाणी चित्ताचा लय झाला तर पुन्हा संसाराची प्राप्ती होणार नाही असे श्री निवृत्तीनाथ श्री ज्ञानेश्वर महाराजांना आग्रहाने सांगत आहेत. तर आपल्या मनाला, आपल्या चित्ताला, आपल्या परमस्वरूपाला भगवंतांच्या ठाई एकरूप करणं आणि भगवंतांशी ऐक्य पावणं हे इतकं सोपं नाही. त्यापेक्षा आपल्या कर्मांना भगवंतांच्या ठाई अर्पण करायला शिकवावं. आपलं चित्त जे आहे ते त्या चैतन्यामध्ये अर्पण करू शिकवावं. म्हणजे कायेनं, वाचेनं, मनाने, इंद्रियांनी किंवा अनुसृत स्वभावाने आपण जे जे कर्म करतो ते कर्म आपण भगवतचरणारविंदी अर्पण केलं तर आपल्याला सुनिश्चितपणे ही सवय लागते. आणि त्याच्यानंतर ती सवय प्राप्त झाल्यानंतर मग आपण आपले सर्वच कर्म ईश्वरार्पित बुद्धीने ईश्वराला अर्पण करतो. आणि ईश्वराला अशी कर्म अर्पण झाल्यानंतर मग शेष काही न उरल्या कारणामुळे ज्याप्रमाणे माऊली लिहितात त्याप्रमाणे कापुराच्या वाती उजळल्या जळती आणि ठाई ते समाप्ती झाली जायची, तसा कापूर जळून गेल्यानंतर खाली राखसुद्धा राहत नाही, त्याप्रमाणे कुठलीही गोष्ट कर्म शेष न राहिल्या कारणामुळे त्या जीवाला खरी विश्रांती मिळते. हे परमतत्व ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगातला जो मुख्य गाभा आहे तो मुख्य तत्व एकच की जीवाला विश्रांती संसारात मिळत नाही, जीवाला विश्रांती परमार्थामध्ये मिळते. परमार्थ करणंसुद्धा अवघड आहे. मग त्यातली सोपी वाट कोणती आहे? तर एखाद्याला लहान मुलाला दूध पाजत झालं तर त्या लहान मुलाला दूध पाजत असताना त्याच्या तोंडाला भांडं लावलं तर तो पिऊ शकेल का? तर त्याच्याऐवजी चमच्याने दूध घ्यावं आणि त्या मुलाच्या ओठापर्यंत येऊन हळूच तोंडामध्ये सोडावं. ते चमच्याने जाणारे चार थेंब तो पिऊ शकतो आणि तेवढ्याने त्याचं पोट आपोआप भरतं.
तसं आपल्या या मनाला इंद्रियांना या लहानपणाप्रमाणे मुलाप्रमाणे हळूहळू हळू भगवंताकडे वळवावं आणि एकदा का भगवंताकडे वळाले की त्याच्यानंतर भांडभर दूध कधी संपलं हे कधीच कळणार नाही. तद्वत आपला परमार्थ परिपूर्ण कधी झाला हे आपल्या लक्षात नाही येणार नाही. आपण परमपदावरती पोचलेले असू आणि त्यावेळेला ते स्थान जे आहे परमपद प्राप्त होणं हे स्थान म्हणजेच खऱ्या विश्रांतीचं स्थान आहे असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांना त्यांची गुरुनिवृत्तीनाथाने सांगितलेलं आहे. झालेली सेवा भगवत चरणारविंदे अर्पण करून वाणीला विश्राम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. तसंच कृष्ण अर्पणमस्तू. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्वसंतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण.